दया ज्ञान शांति तिथि योग निष्ठा मुखी दिव्य तेज से संत श्रेष्ठा अलौकिक राग आठ बावे श्री निवृत्ति नाथ नमो नम्र भावे अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदाम्बुजतेजम श्रीतम प्रदेशम विधीन्द्रादिदेव सदा स्तुयमानो समाधिस्थ मूर्तिं भज ज्ञानदेव नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो लढिवाळ भक्त ईश्वरानं ज्यांच्या हातून नैवेद्य खावा प्रेमाचं भांडार ज्यांना म्हणतात वात्सल्याचा गाभा ज्यांना म्हणतात मायेचा आधार ज्यांना म्हणतात इतकं प्रेम करावं भगवंत आणि नामदेव महाराजांचा आजचा हा अभंग आहे. आजच्या अभंगात नामदेव महाराज संत शिरोमणी सावता महाराजांचं वर्णन करतायत. वर्णन करणारी व्यक्ती सुद्धा मोठी आहे आणि ज्यांचं वर्णन केलं जाते ती व्यक्ती सुद्धा मोठी आहे. वर्णनामध्ये दोन प्रकार असतात, एक सापेक्ष वर्णन आणि दुसरं निरपेक्ष वर्णन. सापेक्ष वर्णन हे अपेक्षेनं केलं जातं, ते निरपेक्ष वर्णन एकाही गोष्टीचा स्वार्थ नाही पण वर्णन मात्र केलं जातं त्याला निरपेक्ष वर्णन म्हणतात. चांगली माणसं एखाद्याचं वर्णन सहजासहजी करत नाहीत, त्याच्या पाठीमागं त्यांना काहीतरी दिसलेलं असतं, जाणवलेलं असतं, पाहिलेलं असतं. कधी कधी वर्णन करताना अतिशयोक्ती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे पण साधूनं केलेलं वर्णन हे यथार्थ असतं. एखादी सासू जेव्हा तिच्या जावळ्याचं वर्णन करते तेव्हा त्या वर्णनामध्ये अतिरेक आहे. आई जेव्हा तिच्या बाळाचं वर्णन करते तेव्हा त्या वर्णनामध्ये प्रेमापोटी अतिरेक आहे. सासू जेव्हा सुनबाईचं वर्णन करते तेव्हा मत्सरापोटी अतिरेक आहे आणि सासू जेव्हा लेखीचं वर्णन करते तेव्हा प्रेमापोटी अतिरेक आहे. ऐका कसं ते सांगतो. एखादी सासू जर जावयाचं वर्णन करायला लागली ना तर ती सांगते, काय सांगाव तैडाबाई, आमचा जावया लाखात एक आहे. काय सांगता, हो इतका सुंदर आहे माझा जावई, त्याचा अक्षर तर काय सांगू तुला, त्यानं लिहिलं ना तर कुणालाच वाचायला येत नाही, एवढं सुंदर हँड रायटिंग आहे त्याचं, इतकं सुंदर अक्षर आहे. मग जावई माझा आहे, माझ्या जावयानं लिहिलेलं कुणालाच वाचता येत नाही एवढं चांगलं अक्षर आहे. तायडाबाई म्हणल्या, वैस नका तुमच्या जावयाची खुशारकी सांगू, तुमच्या जावयानं लिहिलेलं कुणालाच वाचता येत नाही पण तुमच्या जावयापेक्षा माझ्या जावयाचं हस्ताक्षर चांगलं आहे,
तुमच्या जावयानं लिहिलेलं कुणालाच वाचता येत नाही, पण माझ्या जावयानं लिहिलं तर त्याचं त्याला सुद्धा वाचता येत नाही, एवढं सुंदर अक्षर. कदाचित सासू जेव्हा जावयाचं वर्णन करते तेव्हा प्रेमापोटी अतिरेक आहे. ऐका बरं पुढे सांगतो. एकच बाई वर्णन करताना लेकीचंही करते आणि सासूचं सुनबाईचं सुद्धा करते, तर याच्यामध्ये मतभेद आहे. असाच मंडप असावा आमच्या दादांचा आणि अशाच धर्म मंडपामध्ये विवाह व्हावा. लेक नांदायला जावी आणि सुनबाई नांदायला घरी आली, एकाच मंडपात लग्न व्हावं. जरा डोळ्यासमोर आण बहीण भावाच. सुनबाई नांदायला आली आणि स्वतःची लेक नांदायला गेली, एकाच दिवशी लग्न झालं. 6 महिन्यानं तुम्ही त्या वरमायची गाठ घ्या. तडाबाई तुमचं कसं चाललंय? ती म्हणली बरं चाललंय, चांगलं लग्न झालं. बरं का 6 महिने झाले पण अजून नावी गावात चर्चा आहे, लग्न करावं तर पाटलानंच. काय सुंदर लग्न केलं आणि किती सुंदर आणि काय ते, तुमची मुलगी तर एवढी सुंदर सजली होती. सुनबाईलाही तुम्ही काय कमी केलं नाही, भावाची आणली पण सुंदर केलं लग्न. बरं भावाची पुरगी नांदायला आली आणि तुमची एकुलती एक नांदायला गेली, काही नाही मस्त झालं. एक गेली दुसरी आली, कितीतरी चांगलं. शेवटी लक्ष्मी घरात राहिली, बरा चालला का आत्याबाई संसार. ती तडाबाई म्हणली तुला काय सांगावं बाई, तुम्हाला बरं वाटतंय बाहेर, आम्हालाच माहिती आतन किती त्रास आहे. असं काय झालंय? लेकाचं लग्न झालं, लेकीचंही लग्न झालं, लेक नांदायला गेली, लेकाची बायको सुनबाई नांदायला आली, बरं चाललंय. ती म्हणली तेच तर सांगते बाई. काय माझा पोरगा पार वाया गेला 6 महिन्यात. हो पार बायकोच्या हारी गेला. बैल झाला बैल, बस म्हणलं की बसतो, उठ म्हणलं की उठतो, लाज वाटायला पाहिजे असा बायकोच्या मुठीत गेला. पदर डोळ्याला लावलेला पाहिला आणि वयस म्हणलं तडाबाई रडू ना, घरोघरी मातीच्या सुले, तुमचं काय आमचं काय. सुनबाई तुम्हाला आवडत नाही आम्हाला बी कळते, नाही पण बैल झाला, बस म्हणलं की बसतो, उठ म्हणलं की उठ, नाही ते कळलं आम्हाला. जाऊ द्या मरू द्या सुनबाईचं लेकाचं, लेकीचं कसं चाललंय सांगा. आता वर्णन ऐकलं लेकाचं, आता लेकीचं ऐका. ते कुणाचं? लेकीचं. एकाच मंडपात लग्न झालं, सुनबाईचं आताच सांगितलं. लेकीचं कसं चाललंय? ती म्हणली दिदीचं. हा नशीब काढलं बाई माझ्या पोरीने. पाहुणा जावाय, बस म्हणल तिथं बसतो. नाव काढलं माझ्या लेकी, उठ म्हणलं की उठतो. असा पाहुणा मोठीत ठेवलाय माझ्या दिदीनं. हा एकाच बाईला लेकानं सुनबाईचं ऐकलेलं चालत नाही आणि लेकीनं मात्र जावाई ताब्यात ठेवलेलं चालतं. हे मतभेदाचं वर्णन नाही का? हे घराघरात आहे तुमच्या. ऐका, जेव्हा वैरी वर्णन करतो ना त्याच्यामध्ये प्रेम नसतं, तेव्हा नफरत आहे, तेव्हा त्रास आहे, तेव्हा क्लेश आहे. माझा एखादा वैरी असेल आणि तुम्ही जर त्याला विचारलं ना बोराटी महाराजाचं कीर्तन अजिबात चांगलं नाही. गणेश महाराजांचा एखादा वैरी असेल आणि त्याला तुम्ही सहज विचारा काय गणेश महाराज ते कसं वाजत होतो पकवाज, अहो धागिन आता येत नाही त्याला. इथनं सुरुवात. मित्राला विचारलं तर मित्रामध्ये प्रेम निर्माण होण्याची शक्यता आहे. तो म्हणतो माझा जोडीदार आहे, एकदा ऐकून पहा. पण साधू जेव्हा वर्णन करतो, एखादा वारकरी जेव्हा एखाद्या वारकऱ्याचं वर्णन करतो, त्याच्यामध्ये तिळे मात्र शंका नाही. आज वर्णन करणारे नामदेव महाराज आहेत. नामदेव महाराजांचा अधिकार किती मोठा. गुणाई राजा ये दोघे सासू सुना. 14 माणसं नामदेव महाराजांच्या घरात आहेत. कालचा दिवस सरलाय, जरा बसलेला एका धर्माच्या मंडपात आहे. सावता महाराजांच्या मंदिरासमोर आहोत आपण. घरातल्या 14 माणसांनी एकत्र समाधी घेतली कालच्या दिवशी पंढरपुरात. नामदेव महाराजांचं घर, नामदेव महाराज शतकोटी अभंग लिहिण्याची प्रतिज्ञान पूर्ण झाली. एवढे मोठे अधिकार संपन्न नामदेव महाराज की नामदेव महाराज जेव्हा देवाच्या समोर जात होते, पाषाणाची मूर्ती थर थरा कापली जीवनी लागली. नामदेव महाराज विठुरायाच्या दरबारात आले, देवासमोर उभा राहिले. देवा नैवेद्य आणलाय, आईनं सांगितलंय ताट रिकाम करून घेऊन ये. जेवावं लागतं देवा. देव नुसता ताटाकडे बघत होता पण जेवत नव्हतं. नामदेव महाराज म्हणले जोपर्यंत तू जेवत नाही तोपर्यंत मी इथनं जात. आईनं सांगितलंय देवाला नैवेद्य खायला घाल आणि मग माघारी. एक गंमत सांग का बसलेली. नामदेवांची आई म्हणली होती नामदेवाला, देवाला नैवेद्य खायला घाल. आपली आई आपल्या पोराला म्हणते देवाला नैवेद्य दाखव. काय म्हणते?
आपला पप्याबी देवाला नैवेद्य दाखवूनच माघारी येतो. देवा बघरे भात आहे, भाजी आहे, लापशे गुलाम जाम आहे, फक्त बघून घे वासाजधनी. नामदेव महाराजांना कुत्र्यामध्ये देव दिसला, एकनाथ महाराजांना गाढवामध्ये देव दिसला. गंमत आहे का? नाथ महाराजांना गाढवात देव दिसला, नामदेव महाराजांना कुत्र्यात देव दिसला. नामदेव महाराजांना कुत्र्यामध्ये देव दिसला याचं कारण नामदेव महाराज स्वतः देव झाले होते. एकनाथ महाराजांना गाढवामध्ये देव दिसला याचं कारण एकनाथ महाराज स्वतः देव झाले होते. आपल्याला आजही गाढवामध्ये गाढवच दिसतंय याचं कारण आपण आजही झाले बाबा कपूर. अशी माणसं पाहिजेत कीर्तनात. आता आमच्या दारात होणार आपण. जरा जग सुधराव वाटत असेल तर आधी भजनी मंडळानं सुधारलं पाहिजे. माझा राग आला तरी येऊ द्या, पण भजनी मंडळ तरुण पिढी ह्यात ओढून धरून आणा. दोन, जरा जुन्या खोडांना सूचना आहे, आपापसातले मतभेद टाळा. मला त्यो पकवाजे चालत नाही, मला त्यो गायक चालत नाही, ती भजनी मंडळ असं तर आम्ही येत नसतो, हे जरा कमी करा. गावागावात सध्या भजनी मंडळांमध्ये वाद आहेत, बरोबर आहे का चूक आहे? कितीतरी गावात भजनी मंडळांच्या वादामुळं तरुण पोरं गावात देवळात यायची बंद झाली. त्यांचंच तुम्ही व्हायला लागले सभा मंडपात बसून, आणि आपण त्यांच्यात जाऊन काय करायचं, या अशा गोष्टी व्हायला लागल्या. आणि जरा ऐका, परिसरात वाडी वस्तीवर एक मंदिर असलं तर दुसऱ्या मंदिराची गरज नाही महाराज. एक मंदिर उभा राहील, दुसऱ्या मंदिराची काय गरज आहे? त्याच्याऐवजी अंगणवाडी बांधा, त्याच्याऐवजी जिल्हा परिषदेच्या शाळेला जागा द्या, आणि एखादी शाळा उभा करा, जिमचं साहित्य आणा, एखाद्या गुंट्यात ते जिमचं साहित्य उभा करा, आणि आपल्या वस्तीवरच्या तरुण पोरांना प्रॅक्टिस करायला लावा, गरज आहे. महिला मंडळांकरता एखादा उद्योग उभा करून द्या, एक होऊ द्या, गरज आहे. आता काय करायचं, वस्तीवरून चार चार आणि पाच पाच देऊळ बांधून आपण देऊळ बांधायचं, सभा मंडप कुणीतरी द्यायचं, आणि त्याच्यामध्ये कोंबड्या डालायच्या पुन्हा मालकाने. काही जणांचे सभा मंडप बाजऱ्या वाळू घालायला आहेत पावसा पाण्याचं. मला क्षमा करा, पण आता हे व्हायला लागले. गावात किंवा वस्तीवर जर एखादं मंदिर असेल तर गावातल्या भजनी मंडळाचं कर्तव्य त्या मंदिरात जाऊन भजन केलं पाहिजे. ते मंदिर कुणाचं आहे? देवाचं. मंदिर कुणाचं? साधूचं. भजनी मंडळ कुणाचं भजन करते? देवाचं. भजनी मंडळ कुणाचं गाते? अभंग कुणाचे म्हणते? साधूचं. मग भजन कुठं केलं पाहिजे? कुणाच्या दारात? देव एकटाच. आणि भजनी मंडळ वाड्याच्या कडेला एका बंगल्यात का तर त्यानं चहा ठेवलाय म्हणून. पाच रुपये घ्यावेत, गाड्यावर जावं, चहा प्यावं, मंदिर एका बाजूला, ह्यांचं भजन दुसऱ्या घरी. आम्ही नाही जात देवळात, आम्हाला पटत नाही देवाचं. देवाचं पटत नाही मग देवाचा अभंग कशाला म्हणतो? भजनी मंडळानं काय काय गावं फोडली महाराज, राग येऊ द्या आला तर. जरा भजनी मंडळानं जबाबदारी घेणं गरजेचं आहे. बर, जे फोडाफोडी करताना त्याला काही लय येत नसत, त्याला एकच अभंग येत असतो, ती बी दुसऱ्यांचा लावून द्यावा लागतो. हा अण्णा म्हणा, मग अण्णानं झांज धरल्यावर टाळ धरायचं, दना 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 आपटायचं. टाळ बी त्याच्या बापाचा नाही, दुसऱ्याचा. त्याला चाल लावून द्यायची, एवढा ह्यो चालीचा, आणि त्यो वाटोळ करणार भजनी मंडळाचा. पकवाजा असतो त्याचा आणि पकवाजाचा कधी काळी मात्र संबंध नाही. त्यो पकवाजा आहे का ढोल्या आहे ती बी कळत, पण उग वाद भजनी मंडळाचा. गावातलं मंदिर सोडून मंदिराच्या आजूबाजूच्या बंगल्यातून घरात तुम्ही जर भजनन कीर्तन करत असाल तर मला क्षमा करा, पण पाप लागल्याशिवाय राहणार नाही. जरा माफी मागून बोलू का? मला माझा राग येईल, पण मंगळसूत्र घालायचं नाही, अन्नवरा आहे म्हणायचं. ह्यातला हा प्रकार. गावातल्या देवळात तू जात नाही, आणि दुसऱ्याच्या घरी जातो, तिथं टाळ कुटत बसतो. म्हणजे लग्न तर करायचं नाही, आणि संसार तर करायचा. मग लगीनच कर ना येड्या. त्यामुळे या गोष्टी टाळा. एक, जिथं देव आहे जिथं संत आहेत, आणि जिथं धर्म आहे जिथं समाजाचं काम आहे, तिथं एका आईच्या लेकराप्रमाणे एकत्र आलं पाहिजे. आपली जात आहे ना, आपला समाज आहे ना, आपला पंत आहे ना, आपला धर्म आहे, आपला देव आहे. जरा मतभेद बाजूला काढून टाका. हिव असान त्यो तसान आपल्या आपल्यातच कुस्त्या धरायला लागली लोक. जरा बदल करा, आपल्या माणसाला मोठं करायला शिका. आजपर्यंतचा इतिहास आहे, आपल्या माणसाला सुरंग आपल्याच माणसानं लावलाय, आपल्या माणसाला विरोध आपल्याच माणसानं केलाय. सख्या भावाचा सख्या भावाविरुद्ध फॉर्म असतो,
हे कमी होतं म्हणून ननंद भाऊजी एकत्र एका विरोधात लढले. आता हा इतिहास आहे, त्यामुळे आपली माणसं मोठी करायला शिका. एक सांगू का, आपल्या माणसात जर चांगलं होत असेल तर जरा एक पाय मागे घ्यायला काय अडचण. आपला भाऊ श्रीमंत आहे, आपण आपल्या कर्मानं गरीब राहिलो. भावाला भावाचा अभिमान वाटला पाहिजे का मत्सर? अभिमान. आपला सक्का भाऊ श्रीमंत झाला, चार मोठ्या माणसात बसाय उठायला लागला, त्याच्याकडे चार चांगली माणसं यायला लागली, आज जरा त्याला चांगले दिवस आले. आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा शिकलो नाही, कष्ट केले नाहीत. आपल्या भावानं कष्ट करून बंगला बांधला, कष्ट करून गाडी घेतली, कष्ट करून माणसं त्याच्यात, स्वभाव त्याचा चांगला, लोक त्याच्यात बसाय उठायला येतात. मग सक्क्या भावाला राग आला पाहिजे का? बरं वाटलं पाहिजे, बरं वाटलं पाहिजे. शेवटी आपल्याच बापाचं रक्त आहे आणि ते श्रीमंत होते, याचा जरा अभिमान बाळगा. सावता महाराजाला विरोध काय दुसऱ्या माणसांचा नव्हता, कामाजी माळ्याचाच विरोध होता, बावकीतल्याचा. त्यामुळे हे शिका, सावता महाराजाचं चरित्र हे शिकवतं, आपल्या माणसाने आपल्या माणसाला कधी विरोध करायचा नाही. दोन अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. शेतात असलेला मसोबा उचलला आणि बांधाव मांडला सावता महाराज. मसोबाचे पुजारी जरा ऐका, सावता महाराजाच्या वंशातले कडे म्हणतात तसं नाही, ते महिन्याला लागते, तुला लागते ती सांग, ते जमत नाही कापल्याशिवाय. आता तर काय आषाढ महिना संपला, तर श्रावण आला, एवढा एखादाच महिना कोंबड्या वाचतील, सुरक्षित राहतील. पुन्हा फार काळजीच वातावरण आहे. अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. बरीच माणसं अंधश्रद्धा चपल्या गेल्या तरी एक जण मला म्हणला साडेसाती गेली, जशी गेली त्याला इचर बघ, तुझ जाऊ दे मग तुला कळेल कस साडेतीनशाला काम लागते. उशाल चपल्या गेल्यावर साडेसाती गेली, साडेसाती चप्पल आहे जरा ऐका. अंधश्रद्धा डोक्यातनं बाजूला काढा. माझा एक जोडीदार एका देवरुषाकडे जात होता पोरग व्हावा म्हणून, दोन महिने गेला आणि त्याचा मला फोन आला देवरुषाचा, तुम्ही बसा मला टाळकुटत, तुमचा जोडीदार माझ्याकडे तो पोरग व्हावा म्हणून. मी म्हणलं होत नसत, ते म्हणलं कसं काय, त्याचं लगीनच नाही झालं तर गड्याला कुठं पुरं होत असते का? तर तुझ्याकडे येणाऱ्या माणसाचं लगीन झालंय का झालं नाही हे जर तुला कळत नाही तर तू कसला दिवृष आहे. उग काहीतरी अंगार द्यायचं आणि दुपार द्यायचं. गड्याला जर पुरं होत असती तर देवान बाया कशा जन्माला घातल्या असल्या. होय माझ्या लाडक्या बहिणींनो, आजपासून तुम्ही माझ्या लाडक्या बहिणीं, मी तुमचा भाऊ, चालतंय ना? तुम्ही माझ्या बहिणीं, मी तुमचा, कुणा कुणाला वाटतंय मी तुमचा भाऊ असावा, हात वर करा पटकन, सगळ्याला वाटतंय, घ्या हात खाली आता. वा, आजपासून मी तुमचा आणि तुम्ही माझ्या बहीण भावाचं नातं, चालतंय ना? मी तुमचा भाऊ आणि तुम्ही माझ्या बहिणी. भाऊ कुणाचा पटकन बोलायचा, आवाज आला पाहिजे. भाऊ कुणाचा? तुमचा. आणि बहिणी कुणाच्या? माझ्या. म्हणजे 1500 रुपये कुणाचे? नुसता मोकळा भाऊ काय कामाचा, भावालाही भाव द्या जरा. असू द्या, दोन महिन्यापुरता का असं आपण, भाव द्या जरा मला. जरा परत या मुद्द्यावर. दोन अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. आता तिसरा मुद्दा जरा बारीक आहे. एक, महाराष्ट्रातली लाल परी वाचवण्याची आता गरज आहे. आणि दोन, महाराष्ट्रातली मराठी शाळा वाचवण्याची सगळ्यात जास्त गरज आहे. या दोनच गोष्टी गरीबाची. मराठी शाळेत गरीबाचीच पूर आहे. एसटीनं प्रवास गरीबाचाच आहे. कुठल्या श्रीमंताची बाई एसटीनं जात नाही, कुठल्या श्रीमंताचं पोरग मराठी शाळेत. तेव्हा या दोन गोष्टी जपा. आणि एक ऐका, आपल्या घरावरचा पत्रा कोणी भी बदलल, एखाद्या मराठी शाळेचा वर्ग बांधून द्यायला बी वाघाचं काळीज असावं लागते, तेव्हा हा दानधर्म होतोय. मराठी शाळा वाचवा, चार गोष्टी जपल्या पाहिजेत. एक, आपल्या खिशातला पैसा जपला पाहिजे. दोन, वेळ जपली पाहिजे. तीन, ऐका बरं, पाणी वाचवलं पाहिजे. आणि चार, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, देवानं दिलेलं हे शरीर आहे, देवानं दिलेली ही पृथ्वी माता आहे आणि याच्यावरती झाडं उगून येतात, त्यांच्यामुळे आपलं जीवन आहे. जरा वृक्ष संवर्धनाची आता गरज आहे. सावता महाराजांच्या वंशातलं होत आपण, झाडं लावली पाहिजे तर वाचवली पाहिजे. झाडं लावा आणि नुसती लावू नका, वाचवा. एकाला सांगितलं झाडं लावा, त्यानं गांजाची लावली. चांगली झाडं लावा, वडाची झाडं लावा. आणि महिला मंडळाने हा बदल केला पाहिजे. वडाचं झाड तुम्हाला लागतं, तुम्ही वडालाच फेरे घालता का? येड्या बाबळी वडच पुसता ना, आणि वड पुजून काय म्हणता, वडा पाव, वडा पाव तो का नाही कुणाच ठाऊक, पण वडा पाव द्या नाही तर नाही पाव द्या. पण जरा बदल करा, आपल्या नवऱ्याच्या नावाचं झाड लावा आणि त्याला प्रदक्षिणा घाला. पुरुष मंडळी,
जन्माला आलाय, जरा अंतर मनाला प्रश्न करा, एखादं तरी झाड मी लावलंय का? स्वतःच्या सरपणाची तरी सोय करा, नका लोकांना ताप देऊ. त्यामुळे झाडं लावा आणि नुसती लावू नका, त्यांची काळजी घ्या. 100 झाडं लावण्यात मजा नाही, दरवर्षी खड्ड्यात येऊच झाड नवं आणि फोटो काढायपुरतं पुढारी तिथं. आज लावलं, दुसऱ्या दिवशी सकाराम तात्याच्या शिराडानं खाऊन टाकलं झाड. आम्ही मोकळाय खड्डं काढायला आणि झाडं लावायला, त्यामुळे नुसती लावू नका तर झाडं वाचवा. आता शेवटचा मुद्दा सावता महाराजांच्या चरित्राकडे प्रवेश करायचा. एक, देव वाचवला पाहिजे, देश वाचवला पाहिजे, धर्म वाचवला पाहिजे. दुसरी गोष्ट, अंधश्रद्धा डोक्यातनं काढली पाहिजे. तिसरी गोष्ट, काही गोष्टी जपायच्या आणि मतभेद डोक्यातनं काढून टाकायचे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, साधू संतांचा नेहमी आदरच करायचा. ही पृथ्वी शोभून दिसते भारतामुळं आणि भारत शोभून दिसतो महाराष्ट्रामुळं, महाराष्ट्र राज्य शोभून दिसते साधून आणि संतांच्या पुण्याईमुळं. जगातनं भारत देश वजा केला, अर्थ उरत नाही. भारतातनं महाराष्ट्र वजा केला, भारताला किंमत नाही. महाराष्ट्रातनं साधू संत वजा केली, महाराष्ट्राला किंमत नाही. संतांची साधूंची भूमी आहे. आता परत ऐका, देवानं देह दिला साधू करण्याकरता आणि माणसाकडं साधूला पाठवलं माणसाचा उद्धार करण्याकरता. जगाच्या संत शिरोमणी सावता महाराजांच्या आजोबा, महाराजांचं नाव दैव माळी होते. महाराजांच्या घराण्यात पंढरपूरची वारी होती. दर महिन्याला आजोबा वारीला जायचे, खांद्यावर विना घ्यावा गळ्यात पवित्र तुळशीची माळ, आजीनं डोक्यावर तुळस घ्यावी आणि पंढरपूरला चालत जाव. करा करा लाग पाठ दराची माळ, जवळ नाही एवढी भक्ती करावी दैव माळ्यानं कि भक्ती करता करता ओठावरती अभंग यावे. एक पंढरीची पंढरी माझे माहेर दैव माळ्याची पंढरपूरची.
वारी होती, दररोज देवाचं भजन करावं, पहाटे 3:30 जागे व्हायचे आजोबा महाराजांचे, पूर्वीचा काळ होता, पहाटे 3:30 ते 4:30 या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हणतात, 4:30 ते 5:30 ऋषी मुहूर्त आणि 5:30 ते 6:30 हा मनुष्य मुहूर्त, म्हणून 3:30 ते 4:30 या वेळेत आंघोळ केली तर त्याला ऋषी ब्रह्मस्नान म्हणतात, 4:30 ते 5:30 या वेळेत आंघोळ केली तर त्याला ऋषी स्नान म्हणतात, आणि 5:30 ते 6:30 या वेळेत आंघोळ केली तर त्याला मनुष्य स्नान म्हणतात. जर पुढचं सांगू का, 6:30 पासून पुढे जर आंघोळ केली तर त्याला राक्षस स्नान असं म्हणतात. ऐकता ना सज्जन, आपण काय राक्षस थोडी नव्हतो, दैव मळ्यानं पहाटे उठाव, भगवंताचं भजन करावं, देवाला आळवाव, काकडा म्हणावा, गाव उठा जागे वारे अरे आता स्मरण करा परंपरी आदरणीय मामांचं सुद्धा आगमन झाले. सावता महाराजांच्या दरबारात आपलं सुद्धा मनापासून स्वागत आहे. पंढरपुरात पोहोचावं, दैव मळ्याचं भजन रंगात यावं, भजनाला उपस्थिती मामांची, आई वडील भजन करणार, महाराज आईच्या पोटात वाढतात. एकदा नांगिताबाईंना नांगिताबाईंच्या मैत्रिणींनी विचारलं, नांगिताबाई काय लेकरू पोटात असल्यानंतर प्रत्येकाला काहीतरी खावं वाटतं, काहीतरी प्यावं वाटतं, काहीतरी लिहावं वाटतं, काय वाटतं तुम्हाला? नांगिताबाईने उत्तर दिलं, मला वाटतं भगवंताला शेतामध्ये बोलवावं, मला वाटतं देवाबरोबर नाचावं, मला वाटतं भजन करावं, मला असं वाटतं. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, आईचे संस्कार आहेत. परिणाम असा, सुशलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुर्दः, उदार वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता, जन्म झाला सावतोबांचा. धन्यता सावतोबांना देण्याऐवजी गावाला दिली का? जे ते हरीचे दास जन्म घे पवित्र पावन दे, जे ते हरिहरिदास जन्म घे, साक्षात हरीचे दास जिथं जन्म घेतात ते कुळ पवित्र आहे, ऐका तो देश पवित्र आहे, ते गाव पवित्र आहे. नामदेव महाराज, सावता महाराज जिथं जन्माला आले, सावता महाराज जिथं लहानाचे मोठे होत आहेत, मग धन्यता द्यायची झाल्यानंतर तुम्ही सावता महाराजांना धन्यता द्यायला पाहिजे ना? महाराज म्हणाले नाही, साधूच्या जन्माला येण्यामुळे साधूचा उद्धार नाही झाला, मग साधूच्या अवतारामुळे अख्ख्या आरण गावाचा उद्धार झाला. अभंगाचं पहिलं चरण, कुळ धन्य. अजून घरही धन्य, जयाचे द्वारी तुळशी वृंदावन, धन्य ते सदन वैष्णवांचे. बघावर का मी कीर्तन सुरू झाल्यापासून कुळ धन्य ते सांगितले, घर धन्य तेही सांगितले,
देश कसा धन्य आहे ते सांगितलं, साधू कसा धन्य आहे ते सुद्धा सांगितलं. ऐका, गाव धन्य झालं, सावता महाराजांचा जन्म झाला, महाराज दानाचे मोठे होऊ लागले, महाराजांच्या कुळातच पंढरपूरची वारी होती. पण महाराजांना शेतीची आवड, लहानपणात बालवयात सवंगडी बोलवायचे आणि जोडीदारांना घेऊन रानामध्ये भजन करायचे. दगडाचे टाळ कोण त्याचा भाग असा गोल करायचा आणि शेतामध्ये भजन करायचं. आवड होती सावता महाराजांना, इतकी भजनाची आवड कि त्या भजनामध्ये तल्लीन होऊन जायचे सावता महाराज. माणसं घरी येऊन सांगायचे सावता महाराजांच्या वडिलांना, पोराला काम धंदा लावा, भजन करायला लागले. त्यांना काय माहित होतं सावता महाराज हे साक्षात ईश्वराचा अवतार आहेत. महाराजांचं भजन सुरू झालं, लोक हसायचे, सावता अरे भजन करून कुठं कोणाचं चांगलं झालं का. सावता महाराज म्हणायचे तुम्ही काही म्हणा, आमचं भजन आणि आम्ही बस हा मळाच धन्याचा आहे. लोक हसायचे, हा मळा मालकाच आहे. शेती करू लागले, लहानाचे मोठे होऊ लागले, भजन इतकं आवडू लागलो लोकांना की सावता महाराजांच्या मळ्यामध्येच भजन होऊ लागलं. एक भलं मोठं झाड, त्या झाडाखाली दररोज भजन, दुपारी कीर्तन, संध्याकाळी पुन्हा भजन, रात्री पुन्हा जागर, सकाळी पुन्हा काकडा, रोज आरण गाव म्हणजे अखंड हरिनाम सप्ताहच बसला कायम स्वरूपाचा, कधी सांगता नसलेला. रोज भजन, रोज कीर्तन, रोज पंक्ती उठायच्या. सावता महाराज बागायतदार होते, असे काय आभार गावार होते का असं म्हणतात. त्या काळात सावता महाराजांच्या घरी सोन्याचा धूर निघत होता, एवढे श्रीमंत होते सावता महाराज. सावता महाराजांच्या घरी कुणी आला तर विनमुख जात नव्हता मागाय. वाड्यावरती भगवी पताका होती, वाडा होता सावता महाराजांचा चिरेबंदी. या वाड्याच्या बाहेर लोकांची दुतर्फा, आधी लोकांच्या पोटाचा विचार करणारे सावता महाराजांचे वडील आहे. मग माघारी ते का आपल्यासारखे होते का, पहिल्या पंक्तीला बसायचं निघून जायचं, जेव्हा बी वाढायचं नाही कुणा. सावता महाराजांचे वडील आहेत ते, आई पण दानशूर, वडीलही दानशूर. महाराजांच्या घरी एवढी श्रीमंती, गाई होत्या, दूध होत, बैल होती, शेतीवाडी होती, नोकर चाकर होते, राबायला माणसं होती, शेतात काम करणारे कामगार होते, आणि भेटल त्याला जे हरी घालत होते. काय नम्रता, एक सांग का, उतळ पाण्यालाच कळकळाट फार असतात. जी माणसं मोठी असतात ना ती शांत असतात, गंभीर असतात. खरं सांगतो तुम्हाला, म्हणून गहिरं भा, माणसानं शांत राहिलं पाहिजे. चिल्लरीचाच आवाज येतो, नोटाचा कधी आवाज होत नाही, नोटा शांत असतो. जे वरच्या ताकदीनं चाललंय ना त्याचं काही नसतं. ज्याच्या घरात दहा पंधरा पंधरा बाया आहेत ना, अजून त्यांनी फॉर्म सुद्धा भरले, ते म्हणलं भरता येतील, काय अडचण. पण ज्याच्या घरात एकच म्हातारी आहे, ती बी दोनच वर्ष राहिलेली, त्यांच्या घरात लय धडपड आहे. फॉर्म भरायचा आहे, फॉर्म भरायचा आहे, फॉर्म भरायचा आहे, फॉर्म भरायचा आहे, फॉर्म भरायचा आहे. काय गोंधळन, काय काल, फार अवघड असत. ऐका, ज्याच्या घरात समृद्धी आहे, पैसा आहे, धन दौलत आहे, ती माणसं शांत असतात. ज्याच्याकडे काय नाही ना तेच म्हणतात, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, फार अवघड. ज्याला विहीर नाही त्याची धडपड असते. शेतकऱ्यांना सरसकट वीज माफी, कर्ज माफी झालीच पाहिजे. तुला विहीर नाही, तुला पाणी नाही, तुला काय करायचं बाकी. मध्येच असं रस्त्या बसत फिरू देणार नाही गावात का, जोपर्यंत कर्ज माफी होत नाही तोपर्यंत फिरू देणार. त्याला विचारलं तुमचं कसं आहे, आम्ही पाटलाच्यात कामाला, तुला काय करायचं कर्ज माफी. ऐका ऐका, ज्याला दोन दोन तीन तीन पोरी येत ना त्याच काय नसतं, तो शांत असतो. ज्याला पोरगी नाही ना तेच माफ करत, पुरी बिघडल्या वाया गेल्या, तुला काय करायचं. मग मागावून काय आलं, त्याचा पप्या 37 वर्षाचा झालाय तरी त्याला पोरगी मिळणार म्हणून बिघडल्या. तुझ्या पप्याचं जमत नाही ते सांग ना. लोकांच्या ताटातलं बघायचं पुढे. सावता महाराज वाढू लागले, मोठे होऊ लागले, महाराजांचं भजन रंगात आलं. एक दिवशी वडिलांनी विनंती केली, विवाह करावा लागतो. महाराजांनी ती विनंती मान्य केली, जनाईशी विवाह झाला. लक्ष्मीच्या पावला आईसाहेब नांदायला आल्या, महाराजांचा संसार सोन्याचा सुरू झाला. महाराजांच्या शेतामध्ये एक दगड होता, त्याला मसोबा बांधायचे लोक. सावता महाराज धावत धावत गेले, उचलला मसोबा, बांधावरती नेऊन ठेवला. वस्तीवरचाच कामाजी माळी, त्याला मात्र राग आला. कामाजी माळी म्हणे आपल्यापेक्षा नाव मोठं व्हायला लागले सावता महाराजांचं. असे बरेच कामाजी तुमच्या वस्ती सुद्धा असतील,
त्याला पटत नाही तुमचं नाव पुढे गेलेलं, त्याच्या तळपायाच्या मस्तकाला जाते. परवा दिवशी जे जण माझ्याकडे आलता, लय पोटात दुखतंय, लय पोटात दुखतंय, लय पोटात दुखतंय, लय पोटात दुखतंय. म्हणलं असू द्या, पण कधीपासून दुखतंय ते तरी सांगा. तो म्हणे शेजाऱ्यानं बंगला बांधला ना तेव्हापासूनच पोटात दुखायचं राय नाही महाराज. समजा तुमच्या शेजारी रान असावं आणि तुम्ही तुमच्या रानात बोर घ्यावं, तुमच्या शेजाऱ्याला तुमच्या बोरला पाणी लागल्यावर आनंद होत नाही, तुमच्या बोर मधनं धुरा निघला की त्याला गुदगुल्या होत्या. मग ते मशीन वाल्याकडे जाऊ दे अजून दोन पारा, साडेतीनशे फुट गेला, अजून जाऊ दे मी देतो पैसे. पैसे द्यायच्या टायमाला गायबच असतो, ऐका सुख पाहत नाही. मी सांगतो डोळे सांगून जाते माणूस कसा आहे, सांगून मनात काय तेच सांगून जाते, लक्ष कुठे आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा मास घेते, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आलेली वाईट वेळ दाखवून जाते माझ्या दादानो आपला आणि परक नेमकं कोण. कामाची माळ्यानं त्रास द्यायला सुरुवात केली, सावता महाराज हसले, त्रास देणं तुझा धर्म आहे, तुझ्यावरती प्रेम करणं आमचा धर्म आहे. स्वभावाबद्दल त्याला चिडच आली, मी इतका अपप्रचार केला सावता महाराजाचा तरी यांना फरक पडत म्हणत. मग कामाची माळ्यानं चार दोन टगे बोलवले, रात्री साडेबारा एक वाजता सावता महाराजांची शेती पेटवून दिली, म्हशी गोरपळून मेल्या, शेंड्या गोरपळून मेल्या, मेलेल्या शेळ्या पाहिल्या, नांगीताबाईने आक्रोश मांडला, माझी गुरु लेकराप्रमाणे प्रेम केलं मी माझ्या गायीवर, पिकावरती लेकराप्रमाणे सांभाळ केला त्यांच्यावरती प्रेम केलं. तो सावता महाराजांचा मळा विद्रूप केला, डोळ्यात पाणी आलं नांगीताबाईंच्या, डोळ्यात पाणी आलं परसुबांच्या, सावता महाराजांच्याही डोळ्यात पाणी आलं, सनाईंच्या डोळ्यात पाणी आलं, फुलवलेला मळा नासधूस केली. करायचं ऐका, दुसऱ्या दिवशी कामाची माळे आजारी पडली. लोक म्हणले असं करा, सावता महाराजांना बोलवून आणा. सावता महाराज वैद्य सुद्धा होते, उपचार करत. कामाची माळे म्हणे अजिबात जाणार नाही त्याच्यात, लेकरू आजारी पडलं आता तरी जा, नाही जाणार. अहो पटकीची साथ आली आता तरी जा, नाही जाणार. अख्खं गाव आजारी पडलंय, कामाची शरण जा सावता महाराजांना, नाही जाणार. शेवटी जीवावर बेतलं, नाईला झाला, जड पावलानं सावता महाराजांच्या दारात जाऊन उभा राहिला. जळलेला वाडा, पेटलेलं शेत, मेलेली जनावर, पडलेला राखीचा ढीग, सावता महाराज आवरावरच करत होते. जय हरी, जय हरी. सावता महाराज आहेत का घरात? आहेत ना? चुकलं आमचं, त्रास दिला तुम्हाला, मग मळा पेटवून दिला तुम्ही. नांगीताबाई म्हणल्या, आता चुकलं म्हणायला काही नॅट पडतं का? अख्खा मळा पेटवून दिला ना, आता आलाय दारात चुकलं म्हणून, आता काय करावं? शरण आलेल्याला शरणांगती देणं हा साधूचा स्वभाव आहे. सावता महाराज साधू आहेत, आमच्यावर नक्की दया करतील. अंगावरती पुरळ आले, तो बसता येत नाही, उठता येत नाही, जखमा झाल्या शरीराला काहीच कळत नाही. कामाजी माळ्याचा देह विद्रूप झाला होता, पेटला होता सावता महाराजांचा माळा, आणि भाजलं होतं कामाजी माळ्या. देवाची करणी, एक सांग का बसलेले जरा ऐका. मरताना चितेमध्ये लाकडं जळतात, मरताना चितेमध्ये देह जळतो, हाडं जळतात, पण एक गोष्ट काहीही केल्या जळत नाही, त्या गोष्टीचं नाव आहे तुमचं कर्म. तुम्ही जर जिवंतपणी चांगले वागत असाल तर तुमचा माग विषय सुद्धा चांगलाच निघेल, चांगला होता. आणि तुम्ही जर जिवंतपणी वाईट असाल तर मेल्यानंतर तुमचा विषय सुद्धा वाईटच निघेल. तुम्हाला वाटलं काय आम्ही काहीही केलं तरी लोक आम्हाला जय हो चांगलं म्हणतील? हे डोक्यातनं काढून टाका. लोकांच्या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही टिपले जाताय, तुमचा हिशोब चालू आहे तिथं. वाटत असेल तुम्हाला आम्ही असं केलं तसं केलं म्हणजे आमचं काय नाही, वासनेच बरबटलेलं मन, व्यसनाच्या आधीन गेलेलं हे तन आणि लबाडीनं कमवलेलं धन कधीही कुणाच्या कामाला येत नाही. लबाडीचं धन काय कामाला येत? एका माणसानं मोटरसायकल चोरली, विकायला नेली, इंदापूरला विकायला गेला,
दोन चार गिरायक आली किती द्यायचे 25,000 21 द्या देत नाही 23 द्या देत नाही अहो 24 द्या देणार नाही 25 असतील तर माघारी या आता आलो पैसे घेऊन म्हणून दोघं चौघं पैसे आणायला गेले आणि जरा वेळानं एक गिरायक लागलं तेही चोरच होत चांगले का मोटरसायकल एक नंबर आहे द्यायची का मग काय प्रदर्शनाला मांडली का फायरिंग कसं आहे चालवून बघा आणा चावी जसा गेला तसा वापस नाही आला लबाडेच सांगतो दोन्ही चोरच होते हे बसलं डोक्याला हात लावून गाडी नेली गाडी नेली मग ते मगाशी दोघ जण आलते का 25,000 घेऊन येतो म्हणणारे ते वापस आले 15 मिनिटांनी हे डोक्याला हात लावून बसलेलं खाली त्याला पाहिलं इकली काय मोटरसायकल चांगली होती फायरिंगही चांगलं होत तुम्हाला म्हणलं होतं 24 द्या तर दिली नाही हा आणलेत आता 25,000 पण तोपर्यंत विकून टाकली जाऊ द्या आमचंच नशीब फुटका आमच्याच नशिबात नसेल तुमची मोटरसायकल पण एक विचारू का पाटील काय काय भावानं दिली मोटरसायकल भावानं काय दिली ज्या भावानं आणली त्याच भावानं दिली रुपया सुद्धा आगाव घेतला केला बाडीच धन आहे कामाची माळी शरण आला सावता महाराजांच्या पायावरती डोकं टेकून आपतो आपतो लागला सावता महाराज चुकलं माझं दया करा होरपळू लागला सावता महाराजांच्या अंगणात गडबडा गडबडा लोळू लागला पश्चातापाचे अश्रू सावता महाराजांना दिसून आले त्याच्या डोळ्यामध्ये सावता महाराजांनी त्याच्या चेहऱ्यावरती हात फिरवला डोक्यावरून मायेचा हात फिरवला आणि स्वतः घट्ट मिठी मारली परिणाम विद्रूप झालेलं त्या कामाजी माळ्याचं शरीर पुन्हा एकदा पूर्ववत झालं हे साधूच्या हृदयातलं प्रेम आहे हे लक्षात राहू विचारलं नामदेव महाराजांना का हो ज्यानं सावता महाराजाला त्रास दिला सावता महाराजांनी त्याला विरोध करायला पाहिजे होता मग सावता महाराजांनी त्याच्यावरती प्रेम का केलं नामदेव महाराज म्हणतात सावता महाराज म्हणजे प्रेमाचं मूर्तिमंत उदाहरण आहे अभंगाचं दुसरं थांबायचं कधी सावता महाराजांची कीर्तन करतोय त्याला जवळजवळ 14-15 वर्ष झाले त्यामुळे सगळा अभ्यास आहे काही चिंता करू नका बरोबर थांबू कुणी म्हणतो 12 फुलं टाकायचे असतात असं काही नाही खरी संत सावता महाराजांच्या समाधीची वेळ पहाटे आपण अभंग सुद्धा म्हणताना उठून या प्रातकाळी हा अभंग गात आपल्या सोयीनुसार कधी 12 कधी 12:30 आज मला अजून 3 कीर्तन पुढे आहेत त्याची चिंता करू नका 3 ते 5 एक आहे 6 ते 8 एक आहे 9 ते 11 एक आहे त्यामुळे आपापल्या सोयीनुसार हे कीर्तन आहे चरित्र ऐकायला मिळावं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे सावता महाराजांचं भजन नेहमीच कापाला गंध लावावा गळ्यात तुळशीची माळ घालावी रोजचं भजन आहे एक दिवशी नागूबाईंनी हट्ट धरला माल बाबा आपल्या माळ्याचा मालक आहे म्हणता कधी येत नाही तो येईल ना बाळा मग बोलवा ना त्याला म
मला पाहायचं विठ्ठलाला, नाही तर मी तरी जाते. बाळा आपण नाही जायचं, तो येतो, आपण फक्त भजन करायचं. सावत महाराजांची पोरगी शेतामध्ये काम करता करता भजन गाऊ लागली, विठ्ठल विठ्ठल म्हणू लागली. महाराजांच्या लेकीनं भाजी खुडून आणली, एका वारकऱ्याच्या हातावर दिली. पंढरपूरला जाणाऱ्या माणसांचा रस्ता सावत महाराजांच्या शेतात नव्हता. वारकरी यायचे, विहिरीच्या जवळ बसायचे, आराम करायचे, निघून जायचे. तिनं भाजी दिली, तिनं फुलं दिली, पोचवा बर का आमच्या मालकाला. कसला मालक? विठ्ठल धनी येतो, हा त्याचाच माळ आहे, त्याला सांगा बिगी बिगी येऊन जा म्हणा, बोलवलंय म्हणा. आणि एवढी ताजी फुलं आहेत त्याला द्या बरं, थोडी रताळी पण आहे, द्या आमच्या देवाला. त्यातला एक वारकरी म्हणला, काय ग दिदे, असली सडकी रताळ खातो का देव? दे बेगून तिकड. महाराजांच्या लेकीनं नागून ओट्यात आणलेली ती भाजी अशी फेकून दिली, रडू लागला. सावता महाराज धावत आले, खांद्यावरचा विणा बाजूला ठेवला, डोक्याची पगडी बाजूला काढली, गळ्यात टाळ होता तो बाजूला ठेवला, लेकीला उचलून मांडीवर बसू. साडेपाच वर्षाची लेक आहे, काय भाग्यवान असेल लेक महाराज जिला सावता महाराजांची मांडी मिळाली. महाराज म्हणले त्या वारकऱ्यांना, तुम्हाला बारक्या बाळातला देव दिसत नाही, तुम्हाला विठ्ठल कसा दिसल? गेले वारकरी. लेक रडू लागले. नागोबाई म्हणाला, बाबा नाही दिले आपली भाजी देवाला, चिंता करू नको बेटा, आपण दोघं भजन करू. साडेपाच वर्षाची पोरगी पुढे बसली, महाराज बांधावरती बसली, पद्मासन घातलं, महाराजांचं भजन सुरू आहे. मंडप कवी आसना मंडप कवी आसना रवे ते मन गारी पक्षीये सुस्वरे असा मंडप नव्हता, अशी साऊंड सिस्टम नव्हती. मला कधी कधी वाटत सावता महाराजांना जर यांची साऊंड सिस्टम असती ना, ते किती भारी झाला असता. सुंदर साऊंड आहे ना, आम्हाला मिळाला. सावता महाराजांना नाही हो, पण महाराजांचं भजन. येणे सुखे नाही, मी सांगतो बेटा तुला. कोणी दिवस सादर व्हावे बेटा, आपण भजन करा. नाही बाबा, जोपर्यंत विठ्ठल मला भेटायला येत नाही तोपर्यंत पाणी सुद्धा पिणार. लेकिन आकांत म्हणला, बाबा देवाला पाहिजे, देवाला पाहिजे बाबा, विठ्ठलाला पाहिजे, विठ्ठलाला पाहिजे. एक दिवस झाला पोरगी पाणी सुद्धा पिली नाही, दुसरा दिवस झाला पोरीने अन्नाचा घास सुद्धा खाल्ला नाही. काशीबा गुरुवाच्या डोळ्याला पाणी आलं, ताई खाकी नाही जेवणार. काशीबा तुला कळत नाही का रे, देव येणार नाही हे सांगायचं? नाही आई साहेब, मालकानंच सांगितले देव येणार आहे. सावतोबाज म्हणले होते विठ्ठल येणार आहे. लेकिन आकांत म्हणला, बाबा विठ्ठल येणार आहे ना? येतील बाळा. दोन दिवस झाले, तीन दिवस झाले, पोरगी पाणी सुद्धा पित नाही. लेकिन अंग टाकलं, अंगामध्ये त्राण उरला नाही, तापानं फणफणली पोर. आला पाहिजे विठ्ठल मला भेटायला, आला पाहिजे देव मला भेटायला. लेकीवरचं बापाचं प्रेम काय कमी आहे का? काळजाचे घड, एकाच काळजाचे दोन तुकडे, म्हणजे लेक आणि बापास. सावता महाराज लेकीच्या प्रेमास तो भांडू लागतंय, देवाशी देवा यावं लागत. आमचं सोड पांडुरंग, का हट्ट धरला रे, का गारू कृपा कृपा कृपा
विठ्ठल दिसेना झाला, गेले कुठे देव, गेले कुठे देव, गेले आरणला। ज्ञानदेव पाठीमाग, नामदेव पाठीमाग, देवा थांबा, देव थांबायला तयार नाही। तीर्थक्षेत्र आरण मध्ये आले देव, सावत महाराजांच्या पुढे उभा राहिले, सावत आलो बघा, लेकीला दर्शन दिलं। आता म्हणणं काय देवा, म्हणणं काय नाही, लपव मला उसात लपव, तिथेही शोधतील, मग लपव कि मला कोणी पाहिलं, मग केळीत लपा तिथे पाहते, मग असं करा माझ्या हृदयात लपाल का? ते काय सोपं आहे देवा, सावता महाराज हृदयात लपवणार तुम्ही मला? हो, तुला लपवायला मला जास्त अवघड नाही, लपवू का? लपवान कटीचे खुरपे सत्वर काढी हृदया खोबिले साठविले देवासी अंतरा साठविले देवासी अंतरासी हृदय आणि जगाच्या बापाला हृदयात समाविष्ट केलं, आपलं हृदय फाडून देवाला आतमध्ये साठवलं। माझ्या दादानो हे नामदेव महाराजांना जेव्हा कळते तेव्हा नामदेव महाराज ज्यांनी हृदय फाडून देवाला आतमध्ये साठवलं त्यांना धन्यता देत नाहीत, मग धन्यता कोणाला देतायत? सावता महाराज ज्या पवित्र आई बापाच्या पोटी जन्माला आले त्या आई बापाला धन्यता आहे। धन्य माता पिता तयाची का हो सावतो बा, परसोबांना नांगीताबाईंना धन्यता द्यावी असं काय घडलंय सावता महाराजांकडून? साठविला हया न्या की मा
त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा देवाला हृदयात साठवून। म्हणून संत श्रेष्ठ सावता महाराजांनी इतके ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संत संप्रदायातले ते एकमेव आहेत। जगातले पहिले कीर्तनकार हे सावता महाराज आहेत बरं, कारण सावता महाराजांचं जगावं आहे। वैकुंठीचा देव अनुया कीर्तन विठ्ठल गाऊन सावता महाराज हे जगातले पहिले कीर्तनकार आहेत। महाराजांनी कीर्तन करावं, देवानं शेतामध्ये यावं आणि नाचू गाऊ लागावं। सावता महाराजांच्या शेतामध्ये देव आला, देव नाचू लागला। नामदेव महाराज आहेत, ज्ञानदेव महाराज आहेत, गावकरी आहेत। सावता महाराजांना म्हणले तुम्ही पुढे गा, आम्ही मागे गातो। सावता महाराज म्हणले चिंता करू नका, मी पुढे गातो, तुम्ही मागे गा। सर्वांनी हात वरती केली। अरण गावात तीर्थक्षेत्र पंढरपूर उभा राहिलं, आपण या न्हावी गावात श्री क्षेत्र अरण उभा करूया। येऊ द्या सर्वांचे हात वर, सरळ 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 हात वरती घ्या। हा जिथं कोणीच पाहत नाही तिथं सावता महाराज पाहतील बरं। असं सुंदर असे हात वरती आले पाहिजेत, कोपऱ्यामध्ये वाकवू नका, तिथंच मोडतील। उलट गावातल्या पोरांनी याचा फोटो काढून घ्या, आता पुढच्या वर्षीपर्यंत आपल्याला पाहायला मिळणार नाही सावतामाळी नगरमध्ये। इतकं सुंदर वातावरण, सरळ हात, काय सुंदर मंडप दिसायला लागला बघा। जसं ज्वारीची कणसं खुडायला आली तसे सुंदर हात दिसतात, सूर्य फुलं उगवतात तसे हात दिसायला लागले। सावता महाराजांना आनंद झाला, वा वा लोक माझ्या भजनात आहेत, कितीतरी सुंदर हात आहेत। एवढे सगळे हात वरती आल्यानंतर काय आनंद आहे, एवढा आनंद, एवढा आनंद, एवढा आनंद। सावता महाराज म्हणले हेच तर माझं बळ आहे। नामाची सावता महाराजांना हात वर, महाराजांचं भजन सुरू झालं। विठ्ठल 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 सावता महाराजांनी समाधी घेतली। कशी घेतली आहे का? सावता पांडुरंगी स्वरूपी विनला, सावता पांडुरंगी स्वरूपी विनला, देह देह तसा देव आमच्याही घराला यावा। महाराजांनी जसा देव हृदयात साठवला तसा आपल्याही अंतकरणामध्ये देवानं वास करण्याचा प्रयत्न करावा अशी इच्छा कामना बाळगून थांबतो। या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वांनी केलेले प्रयत्न अत्यंत वाखाणण्याजोगे आहेत। आपल्या सर्वांना शुभेच्छा आहेत। भविष्यात अजून गर्दी वाढत जावी, लोकांनी इथं येत राहावं याची कृपादृष्टी सावता महाराजांनी करावी। आणि ज्याला अनुभूती येते येतात, मला कौतुक वाटलं तुमचं, एवढीशी छोटीशी वस्ती छोटस गाव पण एवढ्या मोठ्या ताकदीनं सावता महाराजांचा सोहळा तुम्ही केला। इथल्या लोकांमध्ये अंतकरणामध्ये भगवंताविषयी साधूविषयी माया आहे। मला एक आवडतं या भागात, अंतर्गत काही वाद असतात पण या भागातली लोक संप्रदाय म्हणलं की एका आईच्या लेकराप्रमाणे एकत्र येतात, हे या भागाचं वैशिष्ट्य आहे। भलेही या नावी गावातल्या प्रत्येक माऊलीच्या गळ्यात माळ नसेल पण एखादा वारकरी जर दारात आला तर त्याच्या पायावरती डोकं टेकून नमस्कार करते की आपल्या या गावातली माऊली आहे, याचा अभिमान आहे आपल्या। त्यामुळे हा अभिमान बाळगा, सावता महाराजांच्या वंशातल्या आपण आहोत, त्याचा अभिमानच पाहिजे। आणि म्हणून
या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो आणि झालेलं माझं कीर्तनाचं भाग पुष्प त्यांच्या चरणी मी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. फुलाचा अभंग होईल. हा अभंग झाल्यानंतर पुष्पवृष्टी होईल. पुष्पवृष्टीनंतर आरती होईल आणि आरतीनंतर पुन्हा तुम्ही काही मिनिटांकरता इथं बसायचं आहे. विशेष म्हणजे सावता महाराजांची शिकवण आहे, कर्मे येशू भजाव. त्यामुळे कष्टाला प्राधान्य द्या, कष्ट करा, एकमेकांना मदत करा. आपण कोण जेवलंय, कोण उपाशी आहे याची काळजी घेतली पाहिजे. अलीकडे माणसं म्हणतात माणुसकी संपली. तूच कुणाच्या दारात जात नाही, वाढू लागत नाहीत, करू धरू लागत नाही, तुझ्या दारात कोण यायला रिकाम आहे. त्यामुळे आधी तुम्ही दुसऱ्यासाठी काहीतरी करायला शिका, म्हणजे लोक तुमच्या घरी येतील. तेव्हा झालेलं कीर्तन महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर.